हेडलाइन्स से प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स लांब पळण्यासाठी। आरक्षणापर्यंत नोकर भरती न करण्याची ही सरकारला अट, तर नोकर भरती झाली तर मराठ्यांसाठी राखीव जागा ठेवणार, सरकारनं आश्वासन दिल्याची जरांगेंची माहिती। मराठा आरक्षणाची सरकारची डेडलाईन 24 डिसेंबरच, निवृत्त न्यायमूर्तींसमोर तारीख लिहून घेतलीये, मनोज जरांगेंची माहिती। कालच्या तारखेनुसार 2 महिन्यांचा वेळ 2 जानेवारीला संपणार, जरांगेंच्या दाव्यावर मंत्री अतुल सावेंचं स्पष्टीकरण। 31 डिसेंबरपर्यंत बेकायदेशीर घटनाबाह्य सरकार जाणार, शिंदेंना ठाऊक, म्हणून नव्या सरकारवर जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न, डेडलाईनच्या तारखेवरून संजय राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊतांचे दिवस भरले तर राऊत लवकरच जेलमध्ये जाणार, संजय शिरसाट यांचा दावा, तर दलाली करणाऱ्यांनी आरक्षणावर बोलू नये, राऊतांचा निशाणा। बीडमध्ये नेत्यांवरील गावबंदी हटवली, मंत्री इंटरनेट सेवेसह बस सेवा अजूनही बंदच, आणखी 2 दिवस बसची वाहतूक बंद राहणार। खासदार सुनील तटकरेंचं तत्काळ निलंबन करा, सुप्रिया सुळेंचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र, तर अजित पवार गटामागे दिल्लीची अदृश्य शक्ती असल्याचंही टीकास्त्र। भाजपा मंत्र्यासोबत ललित पाटीलचे संबंध, रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप, तर ससूनचे डीन संजीव ठाकूर यांना सहा आरोपी करून मोक्का लावा, धंगेकरांची मागणी। ड्रग्ज माफिया ललित पाटीलसह 14 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई, तसंच ललितकडून 5 किलो सोनंही जप्त। बिग बॉस विजेता एल्विश यादववर गुन्हा दाखल, नोएडा पोलिसांच्या रेव पार्टीवरील छापेमारीमध्ये 5 कोबरा, 1 अजगरासह 2 साप जप्त, विष पुरवल्याचाही आरोप। माझ्यावरील सगळे आरोप खोटे, प्रकरणाशी माझा कुठलाच संबंध नाही, गुन्हा दाखल झाल्यानंतर एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर विषारी नशाबाजांचा सुळसुळाट, एल्विश यादव वरून विजय वडेट्टीवारांचा टोला। पुण्याच्या आयसिस मॉडेल प्रकरणी दिल्लीतून दहशतवादी अटकेत, एनआयएची कारवाई, कोथरूडमधून 2 दहशतवाद्यांना अटक करताना मोहम्मद शाहनवाज झालेला फरार। दिल्ली एनसीआरमध्ये हवेची गुणवत्ता धोक्याच्या पातळीवर, प्रदूषणामुळे शाळा 2 दिवस बंद, सरकारकडून अनावश्यक बांधकामांवर बंदी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स लांब पळण्यासाठी।